हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता तुमचं खूप खूप स्वागत करते प्राजक्ताज किचनमध्ये। तर आज मी कोणती रेसिपी नाही तर छोटासा व्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी। तर आज मी निघाले आहे माझ्या सासरी गणपतीसाठी। चला तर तुम्ही पण येताय माझ्यासोबत। तर सोबत आहे माझा मुलगा अर्जुन आणि अर्जुनचे बाबा। तर आम्ही आता पोचले आमच्या गावामध्ये। कोल्हापूरहून गारगोटीमध्ये आल्यानंतर गारगोटीतून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आमचं छोटंसं गाव आहे। तर आम्ही घरी पोचलो आणि हा आमचा घरचा गणपती। आम्ही तिघांनी गणपतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर आरती देखील केली। आरती केल्यानंतर इथे आम्ही काही फोटो देखील काढलेत। तर इथे आहे मी, माझा मुलगा अर्जुन, या माझ्या सासूबाई आणि माझे सासरे। तर माझे सासू सासरे इकडे गावीच असतात, आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो। तर असं आहे आमचं घर आणि इथे आहे आमचा हा हॉल। तर आमच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला छान अशी मोठी परसबाग आहे। इथं माझ्या सासऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडं देखील लावलेली आहेत। त्यांना झाडांची खूप आवड आहे, त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची झाडं देखील लावलेली आहेत। आंबा, नारळ, पेरू, चिक्कू, केळी अशा वेगवेगळ्या फळांची झाडं देखील त्यांनी लावलेली आहेत। तर तुम्ही पाहू शकता सगळीकडे हिरवगार, एकदम शांत असं वातावरण असतं गावाकडे। लोकांची राहणी देखील एकदम साधी असते, खूप छान वाटतं गावाकडे। तर गणपतीचं दर्शन वगैरे झालं, खूप छान अशा गप्पा देखील झाल्या। त्यानंतर आम्ही संध्याकाळी परत घरी येण्यासाठी निघालो कोल्हापूरला। तर गारगोटीहून कोल्हापूरला जाताना तुरुंबे नावाचं छोटंसं गाव लागतं। तर इथला तुरुंब्यातला सिद्धिविनायक गणपती खूप प्रसिद्ध असा गणपती आहे। कोरोनामुळे आता मंदिरं बंद आहेत, म्हणूनच आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि परत कोल्हापूरला निघालो। खूप छान असा आजचा प्रवास झाला। तर मी अशा प्रकारचा व्लॉग पहिल्यांदाच बनवत आहे, काही चुकलं असल्यास समजावून घ्या आणि असाच सपोर्ट करत राहा। सो बॅक टू होम, आता आम्ही घरी परत चाललोय। गणपतीचं दर्शन मस्त झालं, गप्पा गोष्टी झाल्या। तर आजचा छोटासा व्लॉग मी संपवते। आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।